एक तर जेवण झालेलं नाही किंवा तुम्ही थंडे पडले आहात किंवा तुमची परिस्थिती इंडी आघाडी सारखी झाली आहे। अरे एवढा कमी आवाज, तीन पक्ष एकत्रित आहोत आपण। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी जय, जय 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 भवानी जय, जय 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 शिवाजी, भारत माता की जय, श्री राम जय, श्री राम जय, जय श्री राम। जे झोपले होते तेही जागे झाले आहेत। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे प्रमुख माननीय पियुष जी गोयल, माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी, सुनील तटकरे जी, भारतीताई पवार, कपिल जी पाटील, भागवत जी कराड, प्रफुल भाई आपका नाम कैसे भूल गया मैं, सन्माननीय प्रफुल भाई पटेल, महादेवराव जी जानकर, जोगेंद्र जी कवाड़े, अविनाश जी मातेकर, सदाभाऊ खोत, श्री रवि राणा, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर बसलेले सर्व सन्माननीय आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मगाशी मी काही कारणांनी बाहेर गेलो होतो, त्याचं स्पष्टीकरण या करता देतो की अलीकडच्या काळामध्ये माध्यमांना जेव्हा न्यूज मिळत नाही तेव्हा ते न्यूज तयार करतात, त्यामुळे अजितदादा बोलायला उभे राहिले आणि फडणवीस निघून गेले, अशा प्रकारची बातमी तयार होऊ नये म्हणून नेव्हीचे चीफ हे महाराष्ट्रात आले होते आणि आपण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात त्यांना वेळ मागितली होती आणि नेमकी त्यांची वेळ साडेतीनची आल्यामुळे मी 15 मिनिटं जाऊन त्यांची भेट घेऊन या ठिकाणी परत आलो। त्यामुळे खरं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट चालली आहे, व्हेन यू कॅनॉट कन्व्हिन्स एनीवन कन्फ्यूज हिम। त्यामुळे एक विसंवाद तयार करण्याचा प्रयत्न, कुठेतरी वाद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालला आहे। पण एक गोष्ट निश्चितपणे आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सगळे मित्र पक्ष, ये फेविकॉल का जोड है, अब ये टूटने वाला नहीं है। त्यामुळे पेपरमध्ये कधीतरी तुम्हाला वाचायला मिळतं यांनी त्याच्यावर कुरघोडी केली, यांनी त्याच्या संदर्भात असं सांगितलं, तुम्ही त्याची काळजी करू नका। मुख्यमंत्री, मी आणि अजितदादा आमच्यामध्ये पूर्ण संवाद आहे, पूर्ण एका विचाराने आणि एका दिशेने आम्ही चाललो आहोत, सगळे निर्णय एकत्रितपणे घेतो आहोत, 100% समन्वय आहे। आमची परिस्थिती इंडी आघाडी सारखी नाही। आज बघा या मंचावर आलेल्या कोणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे, इथे समोर देखील इतके दिग्गज बसले आहेत त्यांनाही कोणाला हा प्रश्न पडला नाही।
की मंचावर हे का आहेत आणि आम्ही दिग्गज असून खाली का आहोत, कारण आपण मनाने एकत्रित आलो. पण आताच आम्ही बघत होतो ही जी एनडीए आघाडी आहे, या एनडीए आघाडीमध्ये आदरणीय ममता दीदी ज्येष्ठ नेते आल्या, सगळे खुर्च्यांवर बसले होते, त्या नमस्कार करत करत एकेका समोरून जात होत्या, कोणीतरी खुर्ची देईल, कोणीतरी खुर्ची देईल, कोणीच खुर्ची दिली नाही. मेरी खुर्ची काय, मेरी खुर्ची काय विचारत विचारत शेवटी गेल्या, कोणीच त्यांना खुर्ची दिली नाही. शेवटी परत आल्या आणि नमस्कार करून निघून गेल्या. पवारसाहेबांनी थांबवायचा प्रयत्न केला, पण पवारसाहेबांनी अजितदादांनी थांबवायचा प्रयत्न केला, ते थांबले का? कारण नेमकी दिशा आता सगळ्यांना समजली आहे कुठल्या दिशेने जायचं आहे, त्यामुळे ममता दीदी तिथनं निघून गेल्या. आता हे 36 लोक एकत्रित आले आहेत. आता मगाशी सांगितलं 36 मधले अर्धे तर असे आहेत की ज्यांना त्यांचा काही अस्तित्व नाही आहे, पण ठीक आहे, ते पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे पूर्ण आदर आपण ठेवू. पण या 36 लोकांना माझा एकच प्रश्न आहे, तुमचा पंतप्रधान पदाचा एक उमेदवार कोण आहे सांगा. आम्ही जेवढे वर बसलेलो आहोत पक्ष, आमचा उमेदवार पक्का आहे माननीय नरेंद्र मोदीजी, हे आमचे पंतप्रधान होणार आहेत, ते आजही आहेत आणि उद्याही आहेत. पण इंडी आघाडीने सांगावं त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नेमका कोण आहे. आतापर्यंत 5 पक्षांनी दावा ठोकला, ते म्हणाले केजरीवालजीच पंतप्रधान पदाचे उमेदवार, हे म्हणाले यादवजीच पंतप्रधान पदाचे उमेदवार, ते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले ममता बॅनर्जीच पंतप्रधान पदाचे उमेदवार, आणि ज्याला खरंच पंतप्रधान व्हायचं आहे त्या राहुल गांधीचं कोणी नावच घ्यायला तयार नाही, याला पंतप्रधान करा असं कोणी म्हणायला तयार नाही. आणि सगळ्यात तर मजेदार असं आहे, 2 दिवस यांनी बैठक केली आणि 2 दिवसाच्या बैठकीनंतर इंडी आघाडीने जे प्रसिद्धी पत्रक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर आम्ही असा निर्णय केला आहे की आम्ही शक्यतो एकत्रितपणे लढू, जेवढं पॉसिबल असेल तेवढं एकत्रितपणे लढू, वेअर एव्हर इट इज पॉसिबल. म्हणजे आजच इंडी आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे हे तुम्ही सगळे समजून चला, कारण जे लोक पत्रकात सुद्धा हे म्हणू शकत नाही की आम्ही 100% एकत्रित लढणार आहोत, ते एकत्रित काय लढतील ते तर सोडाच. पंतप्रधान पदाचा उमेदवार तर खूप दूरची गोष्ट आहे, कालपासून समजत होतं लोगो तयार होणार, लोगो तयार होणार, लोगो रिलीज होणार, लोगो रिलीज होणार. आम्हालाही वाटलं लोगो म्हणजे काय आता हे आणताय. मग नंतर एक आपल्या वडेट्टीवारांना एक चांगली भूमिका यात मिळाली. वडेट्टीवार बिचारे चक्रा मारत होते इकडे तिकडे, विरोधी पक्ष नेते कुठेतरी फुटेज मिळालं पाहिजे, एक फुटेज त्यांना मिळालं आणि त्यांना जबाबदारी दिली की बाहेर जाऊन सांगा लोगो रिलीज होऊ शकत नाही. त्यामुळे वडेट्टीवारांनी येऊन सांगितलं, कारण 36 पक्षाचे 36 लोगो तयार झाले, रंग कुठला असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलं वाक्य असलं पाहिजे, याच्यावरही एकमत न झाल्यामुळे इंडीची भेंडी झाली आणि त्यातनं लोगोचं देखील अनावरण हे करू शकले नाहीत. त्यामुळे 2 दिवस महाराष्ट्रामध्ये आले, आपण त्यांचं स्वागतच केलेलं आहे. मला विश्वास आहे की हयात हॉटेल जे आहे त्या हयात हॉटेलची बिर्याणी त्यांना फार आवडली असेल, उत्तम त्यांनी त्या ठिकाणी जेवण केलं असेल, तिथल्या रूम्स ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत, तिथे थंड हवा त्यांनी खाल्ली असेल, समुद्र देखील पाहिला असेल. आता परत जाण्याची त्यांना त्या ठिकाणी मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना आपण निश्चितपणे परत पाठवू. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मी एवढंच सांगण्याकरता उभा आहे की महाराष्ट्रामध्ये आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. 3 पक्ष आपण एकत्रित आलो आहोत आणि तीनही पक्ष एकत्रित येत असताना आपला अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे. या महाराष्ट्राला आणि भारताला अत्युच्च शिखरावर कसं नेता येईल, या ठिकाणचा दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करता येईल, हा अजेंडा घेऊन आपण एकत्रित आलो. माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे गेल्या 9 वर्षांमध्ये या देशाला बदललेलं आहे, बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि युनायटेड नेशन्सनी हे सांगितलं की गेल्या 9 वर्षांमध्ये
भारतातली तीव्र गरिबी ज्या वेगानं कमी झाली हे आमच्याकरता आश्चर्यकारक आहे असं आपण म्हणत नाही असं युनायटेड नेशन या ठिकाणी सांगतं। म्हणजे मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा आणला त्या अजेंड्याने नेमकं काय केलेलं आहे हे आज आंतरराष्ट्रीय संस्था ज्या कालपर्यंत केवळ भारताला नावं ठेवायच्या त्या संस्थाही सांगतात की भारताने अतिगरिबी या ठिकाणी कमी केलेली आहे। आज एकीकडे अतिगरिबी कमी करत असताना दुसरीकडे चंद्रयानच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान किंवा सॅटेलाइट उतरवणारा भारत हा पहिला देश आहे। भारत हा पहिला देश आहे म्हणजे विचार करा जे जगाला जमलंय। मी परवा जपानमध्ये होतो त्यावेळेस जपानचे तिथले लोक मला सांगत होते ज्या ज्या बैठकीला मी गेलो तिथे तिथे मोदीजींचं आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन चालू होतं। आणि मग मी तिथे विचारलं त्यांना की खरंच ही अचीवमेंट आमची मोठी आहे पण जपानी लोकांनाही अधिक भावलेली दिसते। त्यावेळेस त्यांनी सांगितलं जापान सारख्या प्रगत देशांनी हा प्रयत्न केला पण त्यांचं यान उतरू शकलं नाही पण भारताचं यान उतरलं याचं कौतुक जापानी लोकांना आहे की जे आम्ही करू शकलो नाही ते भारताने या ठिकाणी करून दाखवलंय। आणि म्हणून आज ज्या गतीनं ज्या वेगानं आमचा देश वाढतोय जगाची पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो। ज्या इंग्रजांनी आपल्यावर वर्षानुवर्ष पावणे 200 वर्ष आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे राज्य केलं त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकून आता आपण त्याच्याही पुढची अर्थव्यवस्था झालो यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते। आणि ज्या वेगानं आपण वाढतोय त्या वेगानं 2030 साली जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण असू आणि 2047 साली ज्याला मोदीजींनी अमृतकाळ सांगितलेला आहे जगातली पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था असेल या वेगानं आपलं काम चाललंय। काही लोकांना असं वाटतं अर्थव्यवस्था वाढली म्हणजे काय त्याचा आम्हाला फायदा काय। जेव्हा देशाचा जीडीपी आणि अर्थव्यवस्था वाढते त्याचवेळी देशाजवळ गरिबाचं कल्याण करण्याकरता प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी पैसा तयार होतो। आज एवढ्या योजना चाललेल्या आहेत मोदीजी रोज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरिबाचं कल्याण करतायत। 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज आलंय का येऊ शकलं याकरता येऊ शकलं की आपली अर्थव्यवस्था वाढली। अर्थव्यवस्था वाढल्यामुळे सरकारजवळही गरिबाकरता पैसा उपलब्ध झाला आणि अर्थव्यवस्था वाढते त्यावेळी सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर नोकऱ्या तयार होतात जॉब्स तयार होतात अपॉर्च्युनिटी तयार होते। आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी तयार होते कारण आपली अर्थव्यवस्था वाढते आहे। आणि काल परवा नीती आयोग ज्यावेळेस या ठिकाणी आला होता तटकरे साहेबांनी सांगितलं खरी गोष्ट आहे। काही लोक बुद्धिभेद करतात नीती आयोग आला होता नीती आयोग कशाकरता आला होता तर त्यांनी सांगितलं की देशामध्ये प्रत्येक शहराचा आपण विकास आराखडा तयार करतो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो रस्ते कसे असले पाहिजे पूल कुठे असला पाहिजे बिल्डिंगची उंची किती असली पाहिजे सुंदरता कशी असली पाहिजे। पण त्यांचं म्हणणं होतं आता आपण एक स्टेप पुढे गेलो पाहिजे आणि प्रत्येक शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन सोबत त्या शहराचा इकॉनॉमिक प्लॅन देखील तयार केला पाहिजे त्या शहराचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन देखील तयार केला पाहिजे कारण शहर नुसती मोठे होऊन चालणार नाही तर अपॉर्च्युनिटीज तयार होऊन त्यातनं आपल्या जीडीपी मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन वाढलं पाहिजे। आणि म्हणून देशातली 20 शहरं निवडली आणि त्यात पहिल्या फेजमध्ये 4 शहरं निवडली आहेत त्यातले एक मुंबई आहे एक विशाखापट्टणम आहे एक सुरत आहे आणि चौथं काशी आहे बनारस आहे अशी 4 शहरं त्या ठिकाणी निवडण्यात आलेली आहेत। आणि या शहराचा इकॉनॉमिक प्लॅन तयार करण्याकरता नीती आयोग आपल्याला मदत करणार आहे। नीती आयोगाचं मानणं असं आहे की आज देशाच्या जीडीपीमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन हे 6% कॉन्ट्रीब्युशन देशाच्या जीडीपीत देतं
हे 20 टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकतं एवढी ताकद या ठिकाणी आहे। जर योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केला तर आपण आयटी हब तयार करू शकतो, त्या ठिकाणी फायनान्शियल सर्व्हिसेस हब तयार करू शकतो, या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब तयार करू शकतो, या ठिकाणी डेटा सेंटर हब तयार करू शकतो, या ठिकाणी ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करू शकतो। आणि अशा प्रकारचा जो प्लॅन आहे तो तयार करण्याकरता नीती आयोग आपल्याला मदत करणार आहे आणि त्यांच्या मदतीने पुढच्या 4 महिन्यांमध्ये एमएमआर रिजनचा अशा प्रकारचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार करतो। त्याच्याकरता जे रिसोर्सेस लागणार आहेत ते आपल्याला केंद्र सरकार देणार आहे, राज्य सरकार लावणार आहे, प्रायव्हेट सेक्टरमधनं येणार आहे। मग अशा प्रकारचा मेगा प्लॅन करणार आहे म्हटल्याबरोबर काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणाले हे प्लॅन करणं म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र आहे। आणि मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे मला उद्धवजींचं आश्चर्य वाटत नाही, उद्धवजींचं हे नेहमीचं वाक्य आहे, हे काही नवीन वाक्य नाही आहे। निवडणुका आल्या की मुंबईला महाराष्ट्रातनं तोडण्याचा प्लॅन तयार झाला आहे अशा प्रकारचं वाक्य ते सांगतात, त्यामुळे मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही। हे त्यांनाही माहिती आहे की कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची, हे त्यांनाही माहिती आहे। मुंबई तुटू शकत नाही, या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे सगळं त्यांना माहिती असताना दादा मला आश्चर्य वाटलं, अजित दादा मला आश्चर्य वाटलं की काही तुमच्या पक्षातले काही कॅमेरेजीवी लोक हे तिकडे राहिले आहेत, ते आता त्यांच्यासारखे वागायला लागले आणि ते त्या ठिकाणी कॅमेरेजीवी लोक जे आहेत त्यांना रोज कॅमेऱ्यासमोर येऊन एखादं नाटक करायची इच्छा असते। काल परवा त्यांनी नाटक सुरू केलं, म्हणाले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र चाललंय। या कॅमेराजीवी लोकांना एकदा सांगा कोणाच्या बापाची ताकद नाही, बापाच्या बापाची ताकद नाही, बापाच्या बापाच्या बापाची ताकद नाही आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही। पण या महाराष्ट्र द्रोही लोकांचा डाव समजून घ्या, यांनी कधीच मुंबईचा विकास होऊ दिला नाही। यांना हे माहिती आहे की जोपर्यंत मुंबईच्या मराठी माणसाच्या मनामध्ये भय आहे तोपर्यंत तो आमच्या पाठीशी उभा राहील, ज्या क्षणी त्याच्या मनातनं भय निघून जाईल त्या क्षणी तो आमची साथ सोडेल, त्यामुळे त्याचा विकास होऊ द्यायचा नाही, त्याला कुठेही पुढे जाऊ द्यायचं नाही, त्याच्या विकासाचा विषय आला तर त्याला अडवून ठेवायचं, अशा प्रकारचा यांचा प्रयत्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी मुंबईच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅनला जर कोणी विरोध करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा मुंबई द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही दुसरा कोणीच नाही, हे माझं या ठिकाणी मत आहे। आणि मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही किती थांबायचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आता मुंबईची घोडदौड कोणीच थांबवू शकत नाही, मुंबईच्या मराठी माणसाच्या पाठीशी एकनाथराव शिंदेजीचं सरकार हे पूर्ण ताकदीने उभं राहील आणि या मराठी माणसाला न्याय देत त्याच्या विकासाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करत आणि ज्या प्रकारे या मराठी माणसाला विस्थापित करून मुंबईच्या बाहेर तुम्ही पाठवलं, आता मुंबईच्या बाहेर नाही मराठी माणसाला याच मुंबईमध्ये घर मिळेल, याच मुंबईत तो राहील, ही मुंबई त्याची आहे, त्याच्यापासून कोणी तोडू शकत नाही। आणि म्हणून हे अशा प्रकारे हे जे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत जे केवळ भयाच्या भरोशावर राजकारण करू इच्छितात त्यांना सांगू इच्छितो आता जनतेचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही, तुमचं काम बघितलेलं आहे, कोविडमध्ये तुम्ही काय केलं हे देखील समोर येत आहे। आम्ही लहानपणापासून वाक्प्रचार ऐकत होतो प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे, त्या समजायचं नाही प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे असा वाक्प्रचार का तयार झाला असेल, कोण खात असेल प्रेताच्या टाळूवरचं लोणी। आता समजलं जेव्हा मुंबई महानगरपालिकेचा कोविड भ्रष्टाचार बाहेर आला त्यावेळी समजलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय, तर 600 रुपयाचे माणूस मेल्यानंतर त्याचं जे कफन असतं ना कफन बॅग, 600 रुपयाची बॉडी बॅग ज्यावेळेस 6,500 रुपयाला विकत घेतली त्यावेळी लक्षात आलं खरं कफन चोर कोण आहे आणि कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात आहे। आणि आता बाहेर निघताय, कुठून फोन आले, कोणी सांगितलं, कुठे गेलं, कोणाच्या खात्यात गेलं, कशा प्रकारे गेलं,
सगळ्या गोष्टी बाहेर येतात, छोडेंगे नाही। मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे, अजितदादांनी आणि मी ठरवलंय, छोडेंगे नाही। लोक मरत असताना जे लोक या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन करत असतील त्यांना आम्ही सोडणार नाही। पण हे खरंय की या ठिकाणी ज्या प्रकारे सरकार बदलल्यानंतर आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ताकदीनं आपण निर्णय घेतो। आज तुम्ही बघा, इतके वर्ष का कोणाच्या डोक्यात आलं नाही की मुंबईचा प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। अरे 80,000 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यात, पण दरवर्षी डांबरी रस्ते का, तेच ते रस्ते का? मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं चालणार नाही, सगळे रस्ते त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे करा। पुढच्या 3 वर्षांमध्ये मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाल्यानंतर हे जे डांबर खाणारे लोक आहेत यांच्याकरता काहीही त्या ठिकाणी उरणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारचे निर्णय आपण घेतले, शेतकऱ्याला 1 रुपयात विमा, आज 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरवला। दुर्दैवाने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली आहे। ईश्वराला विनंती आहे, पाऊस पडला पाहिजे, ठीक आहे, काही ठिकाणी परिस्थिती फारच वाईट आहे, पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर 1 रुपयात पीक विमा काढल्यामुळे त्या शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी मिळेल आणि राज्य सरकार देखील पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे। गेल्या 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत आपण त्या ठिकाणी केली आहे। आणि मी निश्चितपणे सांगतो की आताही शेतकरी अडचणीत आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, काय वाटेल ते झालं तरी चालेल, आमची तिजोरी शेतकऱ्याकरता आम्ही उघडी करू आणि त्या शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर आम्ही सुटू देणार नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभो आहोत। पण त्याचवेळी किती वर्ष आपण दुष्काळ 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 हा पाहत राहायचा, कुठेतरी दुष्काळावर मात केली पाहिजे। जलयुक्त शिवार सारख्या योजनेतनं मोठ्या प्रमाणात जलसंधारण आपण केलं, पण त्याचवेळी आता लॉंग टर्मचा विचार आपण करतो आणि म्हणून आता हे सरकार या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी, पश्चिमी वाहिन्यांच्या नद्यांचं पाणी त्या ठिकाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत आहे। दुसरीकडे त्या ठिकाणी विदर्भामध्ये गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी हे तिथपासनं बुलढाण्यापर्यंत, पुढे वाशिमपर्यंत आणि आवश्यकता पडली तर त्याच्याही पुढे मराठवाड्यापर्यंत आणून अख्खा विदर्भ देखील दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करताय। नार पार तापीचा प्रकल्प असेल, आमच्या उत्तर महाराष्ट्रातले प्रकल्प असतील, हे सगळे प्रकल्प जे दुष्काळी भागातले प्रकल्प आहे आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला देखील दुष्काळी भाग आहे, या सगळ्या दुष्काळी भागाला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि हे जर कायम दुष्काळ मुक्त करायचं असेल तर कोणाच्या भरोशावर होणार आहे? आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद पाहिजे, आपल्या पाठीशी मोदी सरकारची ताकद पाहिजे। अरे मोदीजींनी विचार केला नाही, जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ही 25,000 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनांना दिले। आता तर या ठिकाणी मला विश्वास आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, मी मध्यंतरी माननीय अमित शाह साहेबांना भेटलो, मोदी साहेबांना भेटलो, आता दादांना देखील आम्ही घेऊन जाऊ आणि आम्ही त्यांना सांगू महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा आहे, 1.5 लाख कोटी रुपये आम्हाला लागणार आहेत, तुम्ही केवळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, 1.5 लाख कोटी रुपये आम्ही उभे करतो, तुम्ही फक्त त्या ठिकाणी आम्हाला थोडी ताकद द्या, थोडे पैसे तुम्ही द्या, थोडी गॅरंटी तुम्ही द्या, बाकी पैसा आम्ही उभा करतो आणि 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या महाराष्ट्रामध्ये करून
या महाराष्ट्राला कायमचा दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प आज महायुतीचं सरकार या ठिकाणी घेत आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारखे अनेक गोष्टी आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे, पण माझी एकच विनंती आपल्या सगळ्यांना आहे, शेवटी आपण तिघं एकत्रित आलो, तिघं एकत्रित आल्यानंतर हे खरं आहे की आता संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे कुणाला कमी मिळेल, कुणाला अधिक मिळेल, कुणाला आधी मिळेल, कुणाला नंतर मिळेल, पण मला असं वाटतं की आपण एका ध्येयाने एकत्रित आलो, कुठेतरी मला काय मिळेल हे प्रत्येकाला वाटतं, पण त्याच्या पलीकडे मी काय देऊ शकतो ही देखील एक भावना असते। आणि आज या भावनेची आवश्यकता आहे। या देशामध्ये पुढचे 5 वर्ष जर मोदीजींना मिळाले तर या देशामध्ये देशाला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही। आणि देशाने निर्णय केलाय, देश मोदीजींच्या पाठीशी आहे। सवाल हा आहे की मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक मोदीजींना जागा जर कोणी दिल्या असतील तर याच महाराष्ट्राने दिलेल्या आहेत। आणि आता तर ताकद वाढली आहे, मागच्या वेळेस शिवसेना भाजप आणि आमचे सगळे मित्रपक्ष होते, आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं इंजिन, म्हणजे इंजिन म्हणजे घड्याळ, असं कोणाला वाटलं काही बदललं का, इंजिन आहे घड्याळ, राष्ट्रवादीचं घड्याळ इंजिन रुपी आता आमच्या सोबत आलेलं आहे। मला विश्वास आहे की मिशन 48 जे आपण हातामध्ये घेतलंय ते निश्चितपणे आपण यशस्वी करू शकतो, बोलण्याकरता नाही आहे, ते यशस्वी करू शकतो। फक्त आवश्यकता आहे एकमेकाला समजून घेण्याची, एकमेकाला अकोमोडेट करण्याची। प्रत्येकाला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या सोबत 2 पक्ष अजून आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथे कुठे ज्या ज्या पक्षाचे लोक आहेत त्यांना आपल्याला सोबत कसं घेता येईल असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। मान अपमान नाट्य न होता आपण सगळे एक दिलाने पुढे कसे चाललो आहोत, एक वाक्यतेने कसे बोलतो आहोत, नाहीतर इथे आम्ही सगळ्यांनी भाषण करायचे आणि मग कोणीतरी जाऊन मीडियाला वेगळंच फीड करायचं, हे धंदे बंद केले पाहिजेत। अजून सुरू नाही झाले पण सुरू होऊ देऊ नका। शेवटी आपल्याला एका दिशेने आणि एका ध्येयाने जायचं आहे तर एकमेकाला एकत्रित घेऊन जावं लागेल। ठीक आहे, प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा असतात, ते असल्याही पाहिजेत, पण सगळ्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यामुळे आता हे 2 लोकांचा कोचावर तिसरा नेता आला तर दोघांनी थोडं बाजूला होऊन त्याला देखील बसण्याची व्यवस्था केली पाहिजे, तरच आपली ही जी महायुती आहे ही यशस्वी होईल। आणि अर्थातच नुसतं त्यालाच बसायची व्यवस्था नाही, 2 हाताला जे 2 हात आहेत तिथेही बसायची जागा आहे, त्यामुळे त्याही ठिकाणी आपल्यासोबतचे छोटे छोटे जे पक्ष आहेत, म्हणजे पक्ष आपले जे युतीतले घटक आहेत, या सगळ्या घटकांना या एकाच कोचावर आपल्याला बसवायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे। मला विश्वास आहे या सभागृहात बसलेल्या सर्वांनी एकदा मन बनवलं की मग चिंता करण्याचं कारण नाही आहे, आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही। या महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास या लोकसभेच्या निवडणुकीत तर आपण घडवूच, पण गुलाबराव पाटील चिंता करू नका, विधानसभेतही तोच इतिहास घडणार आहे। आणि तो घडवताना 3ही पार्टी ज्या आहेत आपण मागच्या काळात शिकलो, शिकून आपण पुढे चाललो, त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की जोपर्यंत तिघांचीही ताकद प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही। आणि म्हणून विधानसभेतही तीच ताकद या ठिकाणी आपण लावू आणि या महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व यश लोकसभा आणि विधानसभेत आपण मिळवू हा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपण सगळे लोक या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लाल मातीतली कुस्ती म्हणजे